आता आपण पुढचा घटक पाहूया, एकमान पद्धत। आता आपण एक उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ। एक नमुना उदाहरण आहे, 14 गोट्यांची किंमत रुपये 5,992 रुपये आहे, तर 12 गोट्यांसाठी किती रुपये द्यावे लागतील? आता इथे आपण काय करणार की 14 गोट्यांची किंमत लिहून घेऊया। 14 गोट्यांची किंमत किती आहे? 5,992। मग याच्यावरून आपण काय करणार, एका खुर्चीची किंमत काढणार। आता एका खुर्चीची किंमत काढायची म्हणजे काय करायचं की 5,992 ला 14 ने भाग द्यायचा, म्हणजे काय करायचं, भागाकार करायचा। आपण याला 14 ने भाग द्या, मग 14 ने भाग देताना 14 × 14 14 × 14 = 56, उरले 59 मधून 56 गेले, उरले 3 3 घेतला 9 म्हणजे 39, मग 14 × 42 होता, मग 14 × 2 किती झाले, 28। याच्यातून आपण काय केले, 28 वजा केले म्हणजे 11 उरले, 11 वर त्या 2 घेतला म्हणजे 112, मग 14 × 8 = 1200 म्हणून एका खुर्चीची किंमत ₹428। आता एका खुर्चीची किंमत काढली, आता एकावरून 12 खुर्च्यांची किंमत काढायची, म्हणून 12 खुर्चींची किंमत 12 × 428 म्हणजे गुणाकार करायचा, एका खुर्चीच्या किमतीला 12 ने गुणल्यावरती यांचा गुणाकार किती येतो, तर यांचा गुणाकार करूया, 12 × 8 = 96 5 × 9 = 24 24 × 9 24 × 9 = 33 = 3 5 × 8 = 8 = 3 = 51 म्हणजे 5,136 रुपये। म्हणजे 12 कोट्यांची किंमत किती आली, 5,136 रुपये। मग यावरून आपल्याला असं समजतं की अनेक वस्तूंच्या किमती एका वस्तूची किंमत भागाकार करून काढतात व एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढतात, यालाच आपण काय म्हणत असतो, एकमान पद्धत म्हणत असतो।